नाशिक मधून एक मोठी बातमी आहे। दिवाळी निमित्त मिठाई खरेदी करत असाल तर सावधान, कारण तुम्ही विकत घेतलेली मिठाई तुमचं आरोग्य धोक्यात आणू शकते। दिवाळी आणि सणासुदीच्या दिवसात होणारी अन्न पदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाकडून नाशिक मध्ये मोठी धडक कारवाई करण्यात आली आहे। गेल्या 15 दिवसात ठिकठिकाणी छापा टाकून अन्न आणि औषध प्रशासनाने तब्बल 1,48,36,000 रुपयांचं भेसळयुक्त अन्न पदार्थ जप्त केल्याची माहिती समोर येते आहे। या कारवाईत इतक्या मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त अन्न पदार्थ आढळल्याने एकच खळबळ माजली आहे। या कारवाईत 34 दुकानांवर तर प्रतिबंधित अन्न पदार्थ बाळगल्याप्रकरणी जवळपास 83 दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे। तर तब्बल 32 लाख रुपयांचं भेसळयुक्त खाद्यतेल, मिठाईसह अन्न पदार्थ देखील जप्त करण्यात आले असून 27 दुकानदारांना 1,27,000 दंडही ठोठवण्यात आलाय। नाशिकमध्ये ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। अन्न आणि औषध प्रशासनातर्फे ही कारवाई करण्यात आली आहे। 15 दिवसांमध्ये ही सगळ्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे। या दरम्यान अनेक दुकानदारांकडे भेसळयुक्त अन्न पदार्थ आढळले आहेत। जीवनावश्यक वस्तूच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत, त्यात आता दिवाळीनंतर तेलाच्या किमतीत देखील वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। दिवाळीनंतर तेलाचे दर हे 160 रुपये प्रति किलोवर गेले आहेत। आंतरराष्ट्रीय पातळीवरही तेलाच्या दरात वाढ झाली आहे, त्यामुळे भारतीय बाजारात तेलाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत तेलाच्या दरात यंदा 25 ते 30% वाढ झाली आहे।